अदर पुनावाला यांच्या विरुद्ध तक्रार, लस घेतली पण अँटीबॉडीज तयार झाल्या नसल्याचा दावा. अदर पुनावाला यांच्या विरुद्ध लखनौ मधील एका व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्याने सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला आणि इतरांविरुद्ध कोविडशिल्ड लस घेतल्यानंतरही अँटीबॉडीज तयार झाले नसल्याचे आरोप केला आहे. लखनौ येथील आशियाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. यात अदर पुनावाला यांच्या बरोबरच डीसीजीए संचालक, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल, आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक अपर्णा उपाध्याय यांच्याही नावांचा समावेश आहे. ही तक्रार प्रताप चंद्रा यांनी दाखल केली आहे. ते म्हणाले की 8 एप्रिलला कोविडशिल्डचा पहिला डोस घेतला, त्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनी मिळणार होता, पण त्या दिवशी मला सांगण्यात आले की दुसऱ्या डोस साठीचा कालावधी वाढवला आहे. आता दुसरा डोस 6 आठवड्यांनी मिळणार आहे. आता सरकारने दुसऱ्या डोसची काल मर्यादा 12 आठवडे केली आहे. चंद्रा पुढे म्हणाले की आयसीएमआरचे संचालक बलराम भार्गव यांनी सांगितल्याप्रमाणे कोविडशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर तुमच्या शरीरात चांगल्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतील. त्यानंतर मी सरकार मान्य लॅब मधून कोविड अँटीबॉडी चाचणी करून घेतली. या चाचणी अहवालात कोणत्याही प्रकारच्या अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसून आलेले नाही. त्याच्या ऐवजी माझ्या प्लेटलेट 3 लाखांवरून 1.5 लाखांवर आल्या. चंद्रा यांनी लस घेतल्यानंतर मला विषाणूची लागण होण्याचा धोका अधिक वाढला आहे असा आरोप केला, कारण त्यांच्या प्लेटलेट काउंट निम्म्याने खाली आल्या होत्या. पोलिसांनी चंद्रा यांची तक्रार नोंदवून घेतली आहे, पण अजूनपर्यंत FIR दाखल करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की विषयाचे गांभीर्य पाहता कोणतीही कारवाई करण्यापूर्वी वरिष्ठांना याची माहिती दिली गेली आहे. दरम्यान तक्रारदाराने जर याबाबत FIR दाखल झाली नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही या तक्रारीतून दिला आहे.